हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मॅगी आटा नूडल. आणि त्यासाठी मी कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. एक मिनटासाठी कांदा छान फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोच्या बिया मी पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत. त्यानंतर मी दोन फ्रेंच बीन्स घातलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि हे सगळं एक मिनटासाठी मी फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी होममेड मसाला अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कारण मॅगीच्या मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं, तर मीठ थोडंसं कमी घालायचं आहे. आणि सगळं काही फ्राय झाल्यानंतर मी तीन मॅगीसाठी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर मी मॅगी टाकलेली आहे त्याच्यामध्ये तीनही क्यूब्स. त्यानंतर मॅगीचा जो मसाला येतो आटा नूडल्समध्ये, त्याच्यामध्ये वटाणे पण असतात, तर तो ते तीनही पॅकेट मसाल्याचे मी घालून मॅगी आपली छानपैकी शिजवून घेतलेली आहे. आणि पाणी त्यातलं मी पूर्णपणे आटून दिलेलं आहे. आणि त्यानंतर माझी मॅगी एकदम मस्त शिजून रेडी झालेली आहे. आणि मी ती सर्व्ह केलेली आहे. तर एकदम सिंपल झटपट अशी छान रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Thank you.